स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर ते आंदोलन ठिकाणी निघालेले आहेत। तर कोल्हापुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी चक्काजाम आंदोलन करते, त्याच पार्श्वभूमीवर त्याआधी त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढे ते मार्गस्थ झालेले आहेत। राजू शेट्टींची ही दृश्य आपण पाहतोय। ऊस दरासाठीचं त्यांचं हे आंदोलन कित्येक दिवसांपासून सुरू आहे, कालची बैठक सुद्धा फिसकटल्यानं आता त्यांनी आंदोलनाचा हा इशारा दिलेला। तर आपण पाहतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन पुकारलेलं आहे आज बँगलोर मुंबई या महामार्गावर, त्या ठिकाणी राजू शेट्टींचं आंदोलन होत आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत अडवण्याचा इशारा दिला। शिरोली परिसरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे आणि हा असणारा पुणे बँगलोर हा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत अडून आंदोलन केलं जाणार आहे। राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर हे थेट आपल्या सोबत आहेत। रणजित, काय सांगाल? आपण पाहतोय मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले, सध्याची काय परिस्थिती आहे? कारण आधी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त होता आणि काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि पुणे बेंगलोर जो महामार्ग आहे तो या कार्यकर्त्यांनी आता अडवलेला आहे। काही क्षणामध्येच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतील, मात्र सर्व कार्यकर्त्यांनी हा महामार्ग अडवून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत जालेंदर पाटील यांच्यासह विविध कार्यकर्तेसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा हायवे जो आहे हा बेमुदत बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, नेमक्या मागणी संदर्भात तुम्ही काय सांगाल? गतवर्षीच्या गळीत हंगामातले 400 रुपये मिळायला पाहिजेत यासाठी सप्टेंबरपासून आम्ही आंदोलन करतो आहे। काल सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक ही झाली, त्या ठिकाणी आम्ही भले 400 रुपये राहू देत, 100 रुपये सहकारी साखर कारखान्याने आणि साखर कारखान्यांनी द्यावेत आणि SAP च्या अधिकारामध्ये राज्य शासनानं त्याच्यामध्ये 300 रुपये घालावेत। आजपर्यंत महाराष्ट्र सरकारला या ऊस उत्पादकांनी वर्षाला 5 ते 5,500 कोटी रुपयाचा महसूल दिला, केंद्राला 22,000 कोटी रुपयाचा महसूल दिला। ज्यावेळेला शेतकऱ्यांना ऊसाचा भाव परवडत नाही, साखर कारखाने असं म्हणतायत की आम्हाला तो भाव देणं परवडत नाही, अशा वेळेला राज्य शासनानं यामध्ये उतरावं आणि 400 रुपयेमधील 100 रुपये साखर कारखान्याने आणि 300 रुपये राज्य शासनानं द्यावत यासाठी काल बैठक झाली। ती बैठक निष्फळ ठरली। आता आम्ही रस्त्यावरती उतरलोय, जे काय होईल ते या संघर्षाच्या मैदानातच होईल। आपण पाहिलं की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। राजूजी, काय सांगाल, कधीपर्यंत हे आंदोलन असणार आहे? गेल्या 21 वर्षामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातला शेतकरी एकजूट झालेला आहे त्याच्या ऊस आणि न्याय हक्कासाठी आणि अगदी स्वयंप्रेरित गटातटाच्या पलीकडे जाऊन शेतकरी या ठिकाणी साथ देतोय आणि अतिशय पोषक असं आर्थिक वातावरण असताना या महाराष्ट्रातले कारखानदार त्या ठिकाणी सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे मुर्दार कारखानदार लुटारू करून देत नसतील तर हे निकराची लढाई होईल, पण शेतकरी त्या ठिकाणी जिंकेल हा आत्मविश्वास आम्हाला शेतकऱ्यांना आहे। शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता माघार फिरणार नाही, निकराची लढाई आहे अशा पद्धतीची घोषणा शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पुणे ते बेंगलोरचा हा जो महामार्ग आहे तो अशाच पद्धतीने बंद राहणार आहे। आता राज्य शासनानं कारखानदारांनी याच्यावर गांभीर्याने विचार करणं तितकंच गरजेचं झालेलं आहे। अगदी अगदी नक्कीच रणजित, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत।